देखील शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कमध्ये होतो. खरं तर अनेकांना उत्सुकता आहे या संपूर्ण शिवाजी पार्कच्या दसरा मेळाव्याची. तयारी काय संपूर्ण झालेली आहे? आपण बघताय इथे व्यासपीठाचंही काम सुरू आहे आणि संपूर्ण मैदानामध्ये मुंबई उच्च न्यायालयाने ज्या काही अटी शर्ती घालून दिलेल्या आहेत, ज्या मुंबई महानगरपालिकेने आम्हाला ज्या अटी शर्तींवर हे मैदान देतं, तर त्या सर्व अटी शर्तींचं पालन करून या संपूर्ण ग्राउंडमध्ये मग बॅरिकेडिंग असेल, पिचचा भाग सोडणं असेल आणि मग डी झोन सिक्युरिटीच्या पोलिसांच्या याच्याप्रमाणे या सगळ्या गोष्टींचं व्यवस्थित हे घेऊन आज इथे सगळी तयारी आपण पाहत आहे. आणि ही तयारी करणं हा एक दसरा मेळाव्याचा एक भाग आहे. आणि दसरा मेळावा आता परवा विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर होणार. एक पारंपरिक सण म्हणूनसुद्धा हा आपण जो साजरा करतो महाराष्ट्राची संस्कृती, देशाची संस्कृती म्हणून, तर त्या या ठिकाणी व्यासपीठावर शस्त्रपूजन, आपट्याची पानं जी आपण सोनं म्हणून आपण एक दुसऱ्याला प्रदान करतो, हे सुद्धा इथं शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी स्वतः करणार आहेत. आणि मग उद्धवजींचं जे मार्गदर्शन असतं, जे हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी या शिवतीर्थावर जी सुरुवात केली होती, आज जवळजवळ पाच दशकं झाली, तर त्याच याचा वारसा पुढे उद्धवजींनी सुरू ठेवलेला आहे शिवसेना पक्षप्रमुख म्हणून. आणि उद्धवजींचं विचारांचं सोनं लुटण्यासाठी हे शिवतीर्थावर ओसंडून वाहणारी गर्दी ही मुंबई लगतचे जिल्हे, महाराष्ट्रातून आणि देशभरातून सुद्धा शिवभक्त येत असतात, शिवसेना प्रेमी येत असतात. आणि एक जबरदस्त असा सोहळा इथे पार पाडला जातो. त्याचं औत्सुक्य किंवा जी उत्सुकता उद्धवजींच्या भाषणामध्ये आजच्या सामाजिक, राजकीय, इतर सगळ्या परिस्थितीवर, देशाची असेल, राज्याची असेल, मुंबईची असेल, यावर भाष्य करणार सगळ्यांना उत्सुकता लागली आहे आणि तो क्षण फार जवळ येऊन ठेपला आहे. यंदा किती लोक येतील असा तुमचा अंदाज आहे? आता दसरा मेळावा म्हटलं की लाखांची गर्दी, लाखोंची, आणि वाजत गाजत गुलाल उधळत लोक येतात. आपण बघितला उत्साह, तो या दिवशी यावर्षी तसाच असेल. किंबहुना मी तर म्हणतो की गर्दीचा एक कंट्रोल करणं ते सुद्धा पोलिसांसाठी, आमच्यासाठी एक खरोखर ते आव्हानच असतं. चांगल्या रीतीनं कुठचंही गालबोट न लागता एवढी वर्ष हा शिस्तबद्ध जे शिवसैनिक येतात शिस्तबद्ध पद्धतीनं, त्याचप्रमाणे याही वेळेला तुम्हाला हे दिसेल शिस्तप्रिय शिवसैनिक कशा रीतीने येऊन बसतात, कशा रीतीने विचारांचं सोनं लुटतात आणि मग आपापल्या घरी तिचं प्रकाशन करण्यात आलेलं आहे. त्यामध्ये आपण सांगितलेलं आहे मर्दांचा मेळावा. त्यावरती शिंदे गटाकडनं टीका केली गेलेली आहे की मर्द कोण आहेत ते खरं तर दिसून येईल म्हणून. निवडणुका लावा, मर्दांगी शेवटी लोक त्यालाच साथ देतात, त्याच्या बाजूनच उभं राहतात आणि त्यालाच या भाषेमध्ये म्हणजे अर्थात शब्दशहा अर्थ जो आहे तो लोकांनाही कळतो आणि त्याच्यावर कुठचं तरी भाष्य करणं वगैरे ज्यांना ठीक वाटतंय, पण महाराष्ट्राची जनता त्यांचा कानोसा घ्या. ते म्हणतात आम्हाला निवडणुका हव्यात, निवडणुका घ्या. आरक्षणाचा प्रश्न जटिल झाला आहे. मनोज जरंगे पाटलांचं अल्टिमेटमसाठी फक्त 2 दिवस उरलेत. मनोज जरंगे पाटील म्हणतात आहेत की जर सरकारने जर आम्हाला आरक्षण दिलं नाही तर मी पुन्हा उपोषणाला बसेल. त्यांनी उपोषणाचा हत्यार पुन्हा उपसलेला. आरक्षणाचा मुद्दा हा खरोखर गंभीर मुद्दा आहे आणि त्यावर अशा रीतीनं हे होण्यापेक्षा खरोखर आज शासनाची ती जबाबदारी आहे, जे शब्द दिलेला आहे त्यावर चांगल्या रीतीनं काम करून, चांगल्या रीतीनं जे न्यायालयाला अपेक्षित आहे आरक्षण शेवटी देऊन ते टिकलं पाहिजे. न्यायालयामध्ये त्या ज्या गोष्टी आहेत, ज्या संविधानामध्ये तरतुदी आहेत, त्याप्रमाणे आरक्षण त्या समाजाला मिळालंच पाहिजे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.